विठोबा रुक्माई मुक्ती आंदोलन पंढरपूरच्या वतीने 17 जानेवारी हा दिवस विठोबा रुक्माई मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 15 जानेवारी 2014 रोजी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बडवे उत्पादनी त्यांचे तत्सम सेवाधिकारी यांचे अधिकार संपुष्टात आले. 17 जानेवारीला प्रत्यक्ष मंदिराचा ताबा मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला. यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने हा दिवस परिवर्तन दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दरम्यान पंढरपुरातील काही मंडळींनी हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला. ही कृती वारकरी आणि संत परंपरा लोकशाही आणि घटनेला छेद देणारी होती. याच दरम्यान बडवे उत्पाद हटाव आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्रातील तसेच खास करून पंढरपुरातील विविध संघटनांनी विठोबा रुक्माई मुक्ती आंदोलनच्या वतीने मंदिर समितीने सुरू केलेली ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. वारकरी, विठ्ठलभक्त, लोकशाहीवादी नागरिक या सर्वांनी मिळून हा दिवस विठोबा रुक्माई मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या 8-9 वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात येतो. याही वर्षी संत तुकाराम भवन येथे हा दिवस विठोबा रुक्माई मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक किरण घाडगे, भारत पाटणकर, भगवान महाराज बागल, विवेक वसंत पाटील, कुरुंदकर महाराज आदी प्रमुख उपस्थित होते. एक वर्ष संतांनी संघर्ष करून सुद्धा हा देव मुक्त झाला नाही, पण आता आपल्याला विठ्ठलानेच एक असं साक्षात्कार करायला बोलायला काय हरकत नाही की जे लोक सगळे चुकीच्या नेत्याने घालवले आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीने निवडून दिलेल्या सरकारच्या माध्यमातून ही समिती गठीत झाली, त्यामध्ये शहरातून प्रतिनिधित्व करणारे नगराध्यक्ष सदस्य असतील, विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारा विधान परिषदेचा आमदार असू द्या, विधान परिषदेचा आमदार असू द्या, वारकरी संप्रदायातून दिंडी परगणे समाजातून प्रतिनिधित्व असेल, अशा सगळ्या स्तरातील लोकांना ह्या मंदिर समितीचं प्रतिनिधित्व मिळत असताना सुद्धा हिंदूंचा देवा हिंदूंच्या ताकद या साधू संतांच्या ताकद कुठला साधू इथं आलेले कधी सत्य इथं आलेले त्यांचे साधू संत मला माहीतच बोलायचे हे लोक त्यांची श्रद्धा नसून तर विठ्ठला पशी पडणाऱ्या पैशावर श्रद्धा आहे अशा लोकांना रोखण्यासाठी आपल्याला मुक्ती दिन जरी असं साजरा करत असतो तर विठ्ठल रुक्मिणी मुक्ती आंदोलन हे आपल्याला जिवंत सातत्याने ठेवावं लागतं. वेगवेगळ्या परिणाम वेगवेगळ्या आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.